सर्व शेतकरी बांधवाचे आपल्या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा हार्दिक हार्दिक स्वागत आहे शेतकरी मित्रांनो आपण जर कापूस उत्पादक शेतकरी असाल तर हा व्हिडिओ आपल्या सर्वांसाठी खूप महत्त्वाचा आहे शेतकरी मित्रांनो कापूस उत्पादक शेतकऱ्यावरती यावर्षी पुन्हा एकदा नवीन संकट आलेलं आहे आणि नेमकं काय आहे ते संकट त्याचबरोबर कोणत्या कारणामुळे कापूस उत्पादक शेतकरी हा अवस्थेत आहे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर नक्कीच व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तत्पूर्वी मित्रांनो आपणास विनंती करतो शेतीविषयक असो किंवा इतर सर्व प्रकारच्या माहितीसाठी अवश्य आपले यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा मित्रांनो कापूस पिकात गुलाबी बोंडाळीचा शिरकाव पूर्व हंगामीला अधिक फटका नव्वद हजार हेक्टरवर प्रा मित्रांनो खानदेशात कापूस पिकात गुलाबी बोंडाळीचा शिरकाव झाला आहे पूर्व हंगामी या समस्येमुळे चिंतेत आहे सुमारे नव्वद हजार हेक्टर क्षेत्रात ही समस्या दिसत असल्याची माहिती आहे कापसासाठी जळगाव किंवा खानदेश हा गडीवरच आहे जळगाव देशात सर्वाधिक कापूस लागवड करणारा जिल्हा आहे राज्यात सर्वाधिक साडेपाच ते पाच लाख सत्तर हजार एक... सत्तर हजार हेक्टर एवढ्या क्षेत्रात कापसाची एकट्या जळगाव जिल्ह्यात लागवड केली जाते धुळे नंदुरबार व जळगाव जिल्ह्यात मिळून यंदा साडेआठ लाख हेक्टरवर कापसाची लागवड झाली आहे जळगाव जळगावात साडेपाच लाख हेक्टर धुळ्यात दोन लाख आणि नंदुरबारात सुमारे अठ्याण्णव हजार हेक्टरवर कापूस पीक आहे यात मे अखेरीस किंवा जूनच्या पहिल्या आठवड्यात पूर्व हंगामी कापसाची लागवड झाली असून ही लागवड खानदेशात एकूण दीड लाख हेक्टर आहे जळगाव जिल्ह्यात सुमारे पंच्याण्णव हजार हेक्टरवर पूर्व हंगामी कापूस पीक आहे हे पीक आ, दोन महिने पाच दिवस ते दोन महिन्याचे झालेले आहेत मित्रांनो खास करून जो कापूस पिकात जी बोंडाळीचा जो शिरकाव झालेला आहे तर सगळ्यात जास्त फटका जर कोणत्या पिकाला बसला असेल तर पूर्व हंगामी म्हणजे ज्यांनी अगोदरच लागवड केली असे एकूण वर्षाच्या ताज्या अहवालानुसार नव्वद हजार हेक्टरवर हा प्रादुर्भाव सध्या बोंडाळीचा दिसून येताना आपल्या सगळ्यांना दिसत आहे मित्रांनो तसं जर विचार केला तर त्यात मागील भागातील पूर्व हंगामी कापूस पिकात गुलाबी बोंडाळी दिसून आली आहे याची माहिती शेतकऱ्यांनी स्थानिक कृषी यंत्रणा त्याचबरोबर कृषी संशोधन केंद्रांना किंवा शास्त्रज्ञांना दिली आहे या सम समस्येमुळे कृषी विभागाचे गुलाबी बोंडाळी त्या म्हणजे नियंत्रणासंदर्भाचे जेवढे काही कार्यक्रम आहे तर ते निरुपयोगी म्हणजे ठरल्याचे आप याच अपेक्षित आहे आता कृषी एक जून नंतर कापूस बियाणे विक्री व लागवडीच्या कार्यक्रमाचे जे काही नियोजन होतं तर ते पुन्हा एकदा कोलमडल्यासारखं दिसून आले गुलाबी बोंडाळीची समस्या मागील पाच हंगाम कापूस पिकात मोठी हानी करीत आहे शेतकरी उद्योगात उद्योगातून गुलाबी बोंडाळी व इतर रोगराईला प्रतिकात्मक उत्पादन क्षमताचा कपाशी सातत्याने मागणी केली जात आहे पण कृषी विभागाची दखल घेत नसल्याने हानी सुरूच आहे या आळीमुळे कापसाला जे काही कापसाचा जो काही दर्जा आहे तर तो दर्जासुद्धा खालावला असून कोट्यवधी नु कोट्यवधी रुपयाचे नुकसान शेतकरी उद्योगाचे दरवर्षी होताना दिसत आहे मित्रांनो खानदेशात म्हणजे खानदेशात सगळ्यात जास्त कापूस आहे आणि कापसाचा जो सध्या जो कापूस पिकात जे गुलाबी बोंडाळी याचा शिरकाव झाल्यामुळे शेतकरी आता चिंतेत आहे उत्तरेकडे अधिक प्रादुर्भाव आहे मित्रांनो देशाच्या उत्तर भागामध्ये अधिक गुलाबांडळी गुलाबी बोंडाळीचा प्रादुर्भाव फावा आहे जास्त शिरकावा आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी आतापासूनच योग्य फवारणी योग्य वेळी योग्य फवारणी करणं खूप गरजेचं ठरलेलं आहे अन्यथा आपल्या कापूस पिकातही गोल गुलाबी बोंडाळीचा शिरकाव होऊन आपल्या कापसालासुद्धा परिणाम होऊ शकतो सर्व शेतकऱ्यांनी काळजी घ्या आणि सगळ्यांना माहिती द्या चला मित्रांनो भेटूया पुढच्या चेडिओमध्ये धन्यवाद